इतिहासात अनेक लुटी झाल्या. जगभरात आतापर्यंत अनेक बँकांवर मोठमोठे दरोडे पडले, मात्र सगळ्यांना मागे टाकणारी फसवणूक भारतातून समोर आली आहे. सुकेश चंद्रशेखर या 32 वर्षीय तरुणाने अनेकांच्या संपत्तीवर असा काही दरोडा टाकला जे ऐकून कोणालाही धक्का बसेल. शिवाय अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही यांची नावंही सुकेशच्या कारनाम्यामुळे तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहेत. सुकेशची फसवण्याची कार्यपद्धती आणि हुशारी पाहून पोलीस अधिकारीही चक्रावलेत. आपण या व्हिडिओतून सुकेशने केलेल्या फसवणुकीविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रवींद्र देशमुख. डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेहीपासून अनेकांना आपल्या जाळ्यात ओढलं, तर अनेक उद्योगपती आणि राजकीय नेत्यांकडून सहजपणे कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळली. असं म्हणतात सुकेशकडे स्वतःला सादर करण्याचं आणि बोलण्याचं अप्रतिम कौशल्य आहे. त्याला कुणीही पहिल्यांदा भेटल्यावर सुकेश अगदी साधा आणि सर्वसामान्य व्यक्ती असल्याचा समज होतो, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. सुकेशला जेव्हा दिल्ली पोलिसांनी पहिल्यांदा अटक केली तेव्हा तपास करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलबजावणी संचालनालयाचे अर्थात ईडीचे अधिकारी देखील त्याच्या बोलण्याने प्रभावित झाले होते. सुकेशला पहिल्यांदा भेटणारी व्यक्ती 30 मिनिटं त्याच्याशी संवाद साधत राहिली तर सुकेशचे सल्ले ऐकू लागते असं सांगण्यात येत आहे. सुकेशचा जन्म बंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याचे वडील विजय चंद्रशेखर यांचं नुकतंच निधन झालं आहे. आपल्या मुलाने खूप शिकावं असं त्यांना वाटत होतं, परंतु सुकेश फक्त 12वीपर्यंत शिकला आणि नंतर त्याने रिअल इस्टेटमध्ये काम सुरू केलं. सुकेशची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की लहानपणापासूनच सुकेशचं कोट्याधीश होण्याचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मार्गाने पैसा कमवण्याची त्याची तयारी होती. त्यानं त्याचं स्वप्न साकार केलं, पण स्वप्न साकार झाल्यानंतर त्याच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. अल्पवयीन असल्यापासूनच म्हणजे वयाच्या 17व्या वर्षापासून फोनवर आपण सरकारी अधिकारी असल्याचं सांगून लोकांना फसवण्याचा उद्योग त्याने सुरू केला होता. 2007 18 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच आपण बंगळुरू विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सरकारी अधिकारी असल्याचं सांगून त्याने 100 पेक्षा जास्त लोकांना फसवलं होतं. त्याबद्दल त्याला बंगळुरूमधील बाणेरपट्टा पोलीस ठाण्यात अटकही झाली होती. पोलीस कोठडीतून बाहेर पडल्यानंतर त्याला असं वाटू लागलं की आता थांबणं, मागे फिरणं मूर्खपणाचं ठरेल. मग त्याने साथीदार गोळा केले आणि लोकांना फसवण्याचं आणि खंडणी गोळा करण्याचं रॅकेट तयार केलं. त्याला पोलिसांनी अनेक वेळा अटक केली, पण जामिनावर बाहेर आला की पुन्हा लोकांना फसवण्याचे धंदे सुरू करायचा. सुकेशला चित्रपटसृष्टीचं आणि विशेषतः बॉलिवूडचं विशेष आकर्षण आहे. 2010 तो मद्रास कॅफे या चित्रपटात भूमिका साकारलेल्या अभिनेत्री लीना पॉलच्या संपर्कात आला होता. त्यानंतर लवकरच ते दोघे एकत्र राहू लागले. कालांतराने लोकांना फसवण्याच्या कामात लीना देखील त्याची साथीदार बनली. 2015 त्यांनी लग्न केलं. त्याने लीनाशी लग्न केलं असलं तरी बॉलिवूडमधील अनेक अपरिचित नवख्या अभिनेत्रींशी त्याची प्रेम प्रकरणं चालू होती. अगदी यावर्षी पोलिसांनी त्याला अटक करेपर्यंत त्याच्या सगळ्या भानगडी सुरू होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुकेश प्रत्येक वेळी गुन्हा करण्यासाठी गरजेनुसार नवख्या लोकांना सामील करून घ्यायचा. मात्र लीना पहिल्यापासून प्रत्येक गुन्हेगारी कृत्यात त्याची साथीदार होती. फसवणुकीबद्दल तिला सुकेशबरोबर 3 वेळा अटकही झाली होती. 2015 दोघेही मुंबईला स्थलांतरित झाले आणि त्यांनी फसवणुकीसाठी एक बनावट योजना सुरू केली. त्यामध्ये जवळपास 450 जणांनी पैसे गुंतवले होते. या सगळ्यांची 20 कोटी रुपयांची फसवणूक करून दोघांनी ही योजना गुंडाळली. या प्रकरणातही दोघे आरोपी आहेत. एवढं झाल्यावरही जामिनावर बाहेर आला की सुकेशने केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकारी, न्यायालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासून लोकांना फसवण्याचे उद्योग सुरूच ठेवले होते. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात फूट पडली. तेव्हा पक्षाचे खजिनदार आणि खासदार TTV दिनकर यांनी पक्षाचे 2 पानांचे चिन्ह आपल्याच गटाला मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. याची कुणकुण लागताच सुकेशने त्यांच्याशी संपर्क साधला. निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी दिनकर यांच्याशी 50 कोटीचं डीलही सुकेशनं केलं. निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांशी आपला संपर्क असून
तुम्हाला दोन पानांचे चिन्ह मिळेल असं त्याने सांगितलं होतं. या प्रकरणातही सुकेशला अटक झाली होती. दिल्लीतील तिहार तुरुंगात रवानगी झाल्यानंतरही सुकेश शांत बसला नाही. त्यानं तेथील अधिकाऱ्यांशी आणि बड्या श्रीमंत कायद्यांशी संधान साधून पत्नीच्या मदतीने फसवणुकीचं नवं रॅकेट सुरू केलं. मोबाईल फोनमधील वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा आणि सॉफ्टवेअरचा वापर करून तो तुरुंगात असलेल्या शिवेंद्र सिंग या उद्योगपतीच्या पत्नी आदिती सिंग यांच्याशी संपर्क साधू लागला. वेगवेगळ्या वेळी तो आपण केंद्रीय कायदा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचं सांगून पतीला तुरुंगातून सोडवण्यासाठी रक्कम मागू लागला. एकदा तर फोनवर बोलताना त्याने गृहमंत्री अमित शहा फोनवरील बोलणं ऐकत असल्याचं आणि शांतपणे बोला असं आदिती सिंग यांना सांगितलं होतं. अशा प्रकारे फोन करून 2020-21 या कालावधीत तुरुंगात असताना सुकेशने आदिती सिंग यांच्याकडून सुमारे 200 कोटी रुपये उकळले. समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडण्यासाठी आणि आपण खरोखरच वरिष्ठ सरकारी अधिकारी असल्याचं भासवण्यासाठी तो संभाषणाच्या शेवटी जय हिंद म्हणून फोन बंद करत होता. तुरुंगात असताना त्याने जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही अशा अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू, आलिशान कार भेट म्हणून दिल्या. ऑस्ट्रेलियात शिकत असलेल्या जॅकलिनच्या भावाच्या खात्यावरही त्याने 15 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले होते. या सगळ्या भानगडीत अडकल्यामुळे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच जॅकलिनला परदेशात जाण्यापासून विमानतळावरच रोखलं होतं. या सगळ्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून तिचीही चौकशी चालू आहे. सुकेश आता फसवणुकीच्या किमान 32 फौजदारी गुन्ह्यांमध्ये अडकला आहे. या प्रकरणांचा वेगवेगळ्या पातळ्यांवर CBI, ED आणि प्राप्तिकर विभागांतर्फे तपास सुरू आहे. सध्या सुकेशचा जॅकलिन सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एप्रिल 2021 त्याला जेव्हा अंतरिम जामीन मिळाला होता तेव्हाचा हा फोटो असल्याचं सांगितलं जातं. ही होती सुकेश चंद्रशेखरची स्टोरी. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि डिजिटल प्रभातला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.